हॅलो, नमस्कार. मी अनिता इंगळे तुम्ही सर्वांचा माझ्या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप स्वागत करत आहे. तर आज मी काही वेगळा हटके व्हिडिओ पोस्ट करत आहे, तो म्हणजे माझ्या स्वलिखित कथेचा. तर मी एक सुंदर कथा तुमच्यासोबत प्रस्तुत करत आहे, ज्याचं नाव आहे स्वप्नभंग. तर आज ऐका पहिला भाग, स्वप्नभंगचा पहिला भाग. आज रेडिओवर तिच्या आवडीचं गाणं सुरू होतं. बडे अच्छे लगते है ये धरती ये नदियाँ और तुम. मंद मंद हसती स्वतःला आरशात पाहत होती, काहीतरी आठवत. तेवढ्यात दारावरची बेल वाजली. तिला थोडा राग आला. कधी नव्हतं आज आवडीचं गाणं ऐकत गुणगुणत बसले तर लगेच कोणीतरी आलं. अगं निशाताई, काय करते, निवांत आहेस का? नाही, म्हणजे तू फ्री असशील तर एक काम होतं तुझ्याकडे. शेजारची तिची मैत्रीण विभा, वयाने लहान पण दोघींचं छान जमतं म्हणून ह्यांची मैत्री. विभा दार उघडताच आत शिरून बडबड करायला लागली. का गं विभा, काही काम होतं का? आणि हो, कुठली नवीन रेसिपी शिकायची असेल तर प्लीज, माझा मूड नाही. आज सुट्टीचा दिवस, मस्त आराम करायचा आहे मला. तुला माहिती आहे, सचिनच्या बालिका वधू सिनेमातली गाणी लागली होती रेडिओवर, मध्येच तू तरमडली. निशा जवळजवळ चिडलीच होती विभावर. विभा गप्प झाली आणि खाली मान घालून सोफ्यावर जाऊन बसली. आता सांगतेस का काय काम होते ते? बसली फुगूबाई गाल फुगवून. निशाने तिच्या डोक्यावर हळूच टपली मारली. काय करू ताई, मलाच तुझी काळजी, तरीही तू मलाच बोलते. अगं तुला नाटक पाहायला आवडतं ना, म्हणून 2 तिकिटं आणली होती नाटकाची. म्हटलं तुला आवडेल आणि तुझी सुट्टीही एन्जॉय होईल. जाऊ दे बाई, जाते मी माझ्या घरी. विभा उठून मुद्दाम हळूहळू चालत दाराकडे जायला लागली. तेवढ्यात निशाने तिचा हात धरला. थांब ग, नोटिंकीची दुकान, मला माहिती आहे तुलाच माझी काळजी. अगं पण अजून माझी कामं व्हायची आहे, दुपारचं जेवण बनवलं नाही मी अजून, आणि आंघोळ वगैरे सर्वच बाकी आहे. तुझं काय, तुला बाहेरचं खायला जास्त आवडतं? पण मला नाही, माझा पोटोबा मलाच बनवून भरावा लागतो. निशा हसत हसत किचनकडे वळली. विभाही तिच्या मागे गेली. अहो ताई साहेब, नाटक 4 वाजता आहे आणि घड्याळात आता फक्त 11 वाजले. तोपर्यंत तुझं सगळं आटपेल. सांग लवकर, जायचं का की फाडू तिकीटं? विभाने तिकीट हातात घेऊन मुद्दाम फाडायला घेतली. अगं अगं थांब न ठमे, किती घाई तुला. चल बाई जाऊया, नाहीतर तुला चैन पडणार नाही. बरं, नाव काय नाटकाचं? निशाने 2 चहाचे कप भरले आणि हॉलमध्ये येऊन टिपायवर ठेवले. घ्या मॅडम, मस्त आल्याचा चहा केला आपल्यासाठी. 1 कप विभाकडे देत म्हटली. अगं ताई, हे नाटक लय भारी आहे. काही वर्ष आधी या नाटकाने म्हणे थिएटर वर्ल्ड खूप गाजवलं आणि आता परत एका नाट्यमंचावर येते. नाव आहे तू मी आणि कॉफी. विभाने तिकीटं निशापुढे ठेवली. नाव ऐकताच निशा स्तब्ध झाली. विचारचक्र जोरात फिरायला लागले. तिने हातातला चहाचा कप खाली ठेवला आणि ताडकन उठून उभी राहिली. विभू, मला काही अर्जंट काम आठवलं, प्लीज आपण नंतर कधीतरी जाऊया. असे बोलून तिने दोन्ही कप उचलून किचनमध्ये ठेवले व भराभर कामं आवरायला घेतली. खरं तर तिला काय करावं काय नाही हे सुचेना, फक्त तिचे हात चालत होते, पण मन आणि मेंदू दुसरीकडे होता. अगं ताई, हे काय तू धुतलेली भांडी का परत सिंकमध्ये ठेवते? काय झालं तुला अचानक? आणि काल तर म्हणत होतीस ह्या रविवारी तुला काहीच काम नाही, तू फक्त आराम करणार आहेस. जा बाई, तू असंच करते नेहमी. मी माझ्या कोचिंगला दुपारच्या लेक्चरला सुट्टी टाकली आणि सकाळीच जाऊन ही तिकीटं आणली तुझ्यासाठी. तू एकटी शांत राहिलेली मला आवडत नाही म्हणून. विभा पाय आपटत घराकडे निघाली. समोरच्या फ्लॅटमध्ये ती राहायची. डिवोर्स झाला होता 3 वर्षाआधी.
लग्नाला फक्त एकच वर्ष झालेला आणि पतीचे दुसरीकडे अफेअर समजले. स्वतःच्या पायावर उभी होते म्हणून लवकर सावरले स्वतःला आणि डिवोर्स घेतला. आईबाबांवर ओझं व्हायचं नाही म्हणून दुसऱ्या शहरात ट्रान्सफर करून घेतले. सरकारी शाळेत टीचर आणि वेळ जात नाही म्हणून संध्याकाळी कोचिंग क्लासमध्ये शिकवायला जाते. निशूही एकटीच आणि विवाही एकटीच म्हणून छान जमतं दोघींचं. दोघेही एक दुसऱ्यांशिवाय कुठेही जात नाही. निशाने मेन डोअर बंद केले आणि बेडरूममध्ये जाऊन आराम खुर्चीत बसली डोळे बंद करून. काही वेळाने ती उठली, भराभर कामं आवरली आणि विभाला फोन केला. निशासाठी विभा मैत्रीण आणि बहीण दोघेही होती. तिला नाराज करणे निशाला जमायचं नाही. मॅडम तयार व्हा 10 मिनिटात, जेवण बाहेरच करू आणि मग तुम्ही म्हणाल ते करू. आणि विभाच्या काही बोलायच्या आत फोन कट केला. निशा स्वतःही तयार व्हायला लागली. नकळत कपाटावरची जुनी सुटकेस काढली. त्यात काही साड्या होत्या. त्यातली तिने फिकट निळ्या रंगाची त्यावर छोटी छोटी पांढरी फुलं असणारी साडी हातात घेतली. तिची ऊब तिला हवी हवीशी वाटत होती. मनात विचार करून ती तीच साडी नेसली. केस मोकळे सोडले. खूप वर्षाने कपाळावर एक छोटीशी टिकली लावली. हातात निळ्या रंगाचे कडे व गळ्यात नाजूकशी चैन घातली. कानात कधी काळी घेतलेली इवली इवली कर्णफुले घातली. ओठांवर हलक्या शेडची लिपस्टिक लावली. अत्तरही लावलं. एकदा स्वतःला आरशात पाहून स्वतःच लाजली. पण काही क्षणातच आरसा जणू भूतकाळ दाखवतोय असे तिला जाणवायला लागलं. आणि ती स्वतःच स्वतःशी बोलू लागली. का करते मी हे हा शृंगार, हे लाजेने मुरडणे कोणासाठी? अशी कशी मी विसरू शकते मी कोण आहे? का भूतकाळात जाऊ पाहते? स्वतःला समजावत नाही, मी त्यासाठी एवढी तयार नाही झाले. मला वाटलं म्हणून मी नटले. कुणाला दाखवायला नाही. मला काही फरक पडत नाही. जरी भूतकाळ माझ्यासमोर उभा राहिला तरी विसरले मी सर्व काही. नको त्या कटु आठवणी. मी एकटी खूप खूप आनंदात आहे. आणि कपाटातून नवीन पर्स काढून त्यात आवश्यक पैसे वगैरे ठेवून बाहेर पडली. घराला लॉक केले आणि विभाला कॉल केला. लवकर ये, खाली मी स्कूटी स्टार्ट करते तोवर. तर फ्रेंड्स, ही होती निशाची कहाणी. तर निशाच्या कहाणीचा स्वप्नभंगाचा हा पहिला भाग होता. दुसरा भाग लवकरच पोस्ट करणार आहे. पण त्यासाठी तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं आहे त्यांनी काय करायचं आहे हे तुम्हाला माहितीच आहे. व्हिडिओला लाईक करा, कमेंट करून सांगा तुम्हाला ह्या कथेचा हा पहिला भाग कसा वाटला आणि पुढचा भाग तुम्हाला ऐकायचा आहे की नाही. शेअर मात्र नक्की करा. तर चला स्वप्नभंगाच्या पुढच्या भागामध्ये भेटूया. तोपर्यंत निरोप घेते. नमस्कार, बाय.